धुळे शहरातील वॉर्ड क्रमांक 12 मधील जनता सोसायटी व हजरत अली मस्जिद जवळील नाल्यात असलेले पाईप आणि अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे. या मागणीसाठी येथील रहिवासी व नगरसेवकांनी मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलंय. प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की शहरातील वॉर्ड क्रमांक 12 मधील जनता सोसायटी व हजरत अली मस्जिद जवळ नाल्याची उभारणी करण्यात आली आहे. मात्र सदर नाल्यात लहान आकाराचे पाईप टाकण्यात आल्यामुळे पाईप घाणीने तुडुंब भरून ब्लॉक होतात, त्यामुळे पाणी हे पाईपात न जाता हे पाणी परिसरात व परिसरातील घरांमध्ये शिरत असते व याचा परिणाम घरातील रहिवाशांना भोगावा लागतोय. त्यात त्यांना जेवताना व झोपायला देखील अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेत नाल्यातील पाईप व अतिक्रमण हटवावे अशी मागणी रहिवाशांनी व नगरसेवकांनी केली आहे. के अंदर 12 दिन 8 दिन 5 दिन 7 दिन ऐसा पानी आता है, मगर पानी तो थोड़ा सा अच्छा हुआ, मगर कुछ भाग ऐसे है जहां पर आखिर में पानी नहीं पहुंचता है. जैसा मुस्लिम नगर, हजार खोली, कबीरगंज, ये जो भाग है यहां पर पानी नहीं पहुंच पाता है. 6 महीने से नागरिक जो है सभी नगर सेवकों के पास में वार्ड नंबर 12 के बार बार समस्या मान रहे, मगर पानी का मसला कुछ हल नहीं हो रहा है. इसके लिए आज सारे नगर सेवक जो है, नगर सेवक के पास में नागरिक जो है मुख्तार मंसूरी और अमीन पटेल के पास में हमारे घर पर आए और हमको बोलने लगे. आज हमने जो है महापालिका के अंदर उनको लेकर आया, शिंदे साहब से मीटिंग हुई. मीटिंग होने के बाद शिंदे साहब ने हमको आश्वासन दिया कि 5 से 6 दिन के अंदर मैं इनका पानी का मसला हल कर दूंगा, और अगर नहीं होता है तो हम पूरे वार्ड की जनता को लेकर महापालिका में सभी नगर सेवक हम आंदोलन करेंगे.